माझं नाव रयतवारी सेमी इंग्रजी महापालिका शाळा. आताचं हे माझं रूप 5 वर्षांपूर्वी नव्हतं. शाळेच्या व्यवस्थापनानं माझी तेव्हाची स्थिती पाहून महापालिकेकडे वारंवार निधीची मागणी केली, मात्र त्यांना कायम नकारच मिळाला. मुलांच्या भवितव्याची काळजी असलेल्या शिक्षकांनीच मग पुढाकार घेतला आणि मला हायटेक करण्याचं ठरवलं. चंद्रपूरच्या नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि माझं हे आजचं हायटेक रूप आकाराला आलं. इथं सेमी इंग्लिश वर्गही सुरू झाले. आहे त्या परिस्थितीमध्ये आपण काहीही करून गुणवत्ता वाढायची, मुलांचं नुकसान करायचं नाही, या उद्देशाने आम्ही लोकसहभागातून एक ई लर्निंग संच, 5 कॉम्प्युटर, 1 लॅपटॉप इत्यादी वस्तू आम्ही मिळवलेल्या आहेत आणि त्याबरोबरच फॅनची सुविधा मुलांना, मुलांसाठी हे गळत होत्या ह्या खोल्या, तर या खोल्यांवर सुद्धा टाकायसाठी तात्पुरती का होईल, आपण आम्ही ताडपत्रीची सुद्धा व्यवस्था सर्व लोकसहभागातून केलं. ह्याच काळात महापालिकेनं 15 कोटी खर्च करून स्वतःची टोलेजंग इमारत बांधली. माझ्याकडे लक्ष द्यायला मात्र त्यातल्या कुणालाच वेळ नव्हता. लोकांनी मदत केली नसती तर माझं हे चित्र पाहायला मिळालंच नसतं. आजच्या युगात, कम्प्युटर युगात, मुलांना कम्प्युटरचं महत्त्व कळायला पाहिजे. आता हे बाल मुलं या ठिकाणी शाळेत शिकतात, त्यांना कम्प्युटरचं महत्त्व समजायला पाहिजे. या उद्देशाने मी या शिक्षक वृंदाने मला जी मदत मागितली ती मदत मी देण्याचा प्रयत्न केला. चंद्रपूर सोबतच दिल्ली, कोलकाता, नागपूर इथूनही मदत आली. कुणी पंखे दिले तर कुणी बेंचेस, तर कुणी गणवेश दिले तर कुणी कम्प्युटर्स. कोलकात्यातल्या एकानं तर चक्क 2 लाख रुपये किमतीचा आधुनिक ई लर्निंगचा संच दिला. एखाद्या आदर्श शाळेत ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व आता माझ्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे माझे विद्यार्थीही सर्व मुलांना कम्प्युटर शिकवणार आहे. इथं प्रामुख्यानं मराठी मुलं शिकतात, त्यामुळे अन्य भाषिकांचं वर्चस्व असलेल्या महापालिकेचं माझ्याकडे कायमच दुर्लक्ष झालं. मात्र माझ्यासाठी एक छदामही न देता ह्या सुविधांचा नारळ वाढवायला मात्र महापौर, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे पदाधिकारी सरसावले. त्यांना इथे येण्याचा आणि रिबिनी कापण्याचा काय नैतिक अधिकार? हा प्रश्न मात्र राहून राहून माझ्या मनात सतत येतच असतो. आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.